गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत खरं तर गणपती बाप्पाची मनोभावी पूजा केल्यानंतर आज मनोभावीक आता भाविकांकडून बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. गणेशोत्सवाची सर्वत्रच आता विसर्जनाची तयारी केली जाते तर ढोल ताशांच्या गजरात गणरायाचं आता विसर्जन केलं जाणार आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच डोळ्यात गणपती बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत पाणी येत भक्तजन आता गणपती बाप्पाला निरोप देणार आहेत. पुढच्या वर्षी लवकर येण्याची प्रार्थना देखील यावेळेस केली जाणार आहे. पुणे शहरात देखील मोठ्या प्रमाणात आता धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्यात आलाय तर गणेश मंडळांकडून देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर शहरातील मध्यवर्ती भागात येत आहेत. तसेच पुण्यातील विसर्जन मिरवणुका देखील महाराष्ट्रासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणरायाच्या विसर्जनाची मिरवणूक सकाळी 10 वाजता निघणार आहे तर 10:30 वाजता मंडईतून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. पहिले मानाचे 5 गणपती मिरवणुकीत सहभागी झाल्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ 4:30 वाजता विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहे. तर अखिल मंडई तसेच राजाराम मंडळ भाऊ रंगारी आणि बाबू गेनू मंडळ संध्याकाळी 7:30 वाजता नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहे. आपण थेट पुण्यात जाऊया. त्या ठिकाणाहून चंद्रशेखर भांगे आमचे प्रतिनिधी लाईव्ह जोडले जात आहेत. चंद्रशेखर, आपण पाहतोय ज्याप्रमाणे गणपती बाप्पाचं आगमन झालं, ज्या पद्धतीनं गणपती बाप्पाला वाजत गाजत आणण्यात आलं, त्याच पद्धतीनं आता मनोभावे पूजा करून गणेश भक्तांकडून विसर्जनाची देखील तयारी करण्यात आली आहे. सध्या पुण्यामध्ये काय वातावरण आहे? वर्षा, खरं तर आज मोठ्या भक्तिभावाने गणरायाला निरोप देण्यासाठी पुणेकर जे आहेत ते सज्ज झालेले आहेत. खरं तर पुणे पोलिसांनी या सगळ्या विसर्जनासाठी तब्बल 9,000 पोलिसांचा जो मोठा बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मानाचे जे 5 गणपती आहेत ते सकाळी त्यांचं विसर्जनाची सगळी तयारी होणार आहे. खरं तर या 5 गणपतीच्या विसर्जनाच्या नंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती जो आहे तो विसर्जनासाठी मार्गस्थ होणार आहे. आणि त्यानंतर त्वष्टा कासार समाजाचं जे मंडळ आहे दगडूशेठच्या अगोदर हे मंडळ त्या ठिकाणाहून लक्ष्मी रोडवरून जाणार आहे. आणि त्यानंतर जे इतर महत्त्वाचे गणपती आहेत त्यामध्ये हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, त्याचबरोबर बाबू गेनू गणपती, त्यानंतर जिल्ब्या मारुती गणपती, असे हे जे महत्त्वाचे आणि मानाचे गणपती आहेत इतर, ते सुद्धा याच्या पाठीमागे असणार आहेत. खरं तर पुणे पोलिसांनी हे सगळं विसर्जन जे आहे ते अगदी वेळेत पार पडावं यासाठी त्यांची जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे. त्यामध्ये पोलिसांनी अत्यंत गोपनीयरित्या हा सगळा विसर्जनाचा जो कार्यक्रम आहे तो ठेवलेला आहे. खरं तर आज सायंकाळी 4:30 सुमारास श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती जे आहेत ते विसर्जनासाठी मार्गस्थ होणार आहे. त्याच्या अगोदर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी हे दोघं मिळून श्रीमंत दगडूशेठ गणपतीची अभिषेक करतील, त्यानंतर दगडूशेठ गणपतीची पूजा करतील. बरोबर या पूजेच्या नंतर दगडूशेठ गणपती जो आहे तो विसर्जनासाठी मार्गस्थ होईल. त्यानंतर शहरातील जे इतर महत्त्वाचे गणपती आहेत ते सुद्धा लक्ष्मी रोड आणि कुमटेकर रस्ता या दोन्ही रस्त्यांना विसर्जनासाठी मार्गस्थ होणार आहेत. वर्षा, नक्कीच चंद्रशेखर, मुंबई देखील मोठ्या प्रमाणामध्ये आता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पुण्यामध्ये कशा पद्धतीने प्रशासनाकडून विसर्जनास पूर्वी आता तयारी करण्यात आली आहे? वर्षा, यामध्ये प्रामुख्याने 9 पोलीस उपायुक्त जे आहेत जे IPS अर्जाच्या अधिकाऱ्याच्या दर्जाचे आहेत हे 9 पोलीस उपायुक्त, त्याचबरोबर 27 सहाय्यक पोलीस आयुक्त, त्याचबरोबर 157 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, असे हे सगळे 9,000 पोलिसांवरती देखरेख करणार आहेत. त्याचबरोबर खबरदारीचा उपाय म्हणून बांबशोधक पथक, त्याचबरोबर डॉग स्क्वॉड असे 2 वेगवेगळे पथक जे आहेत या सगळ्या मिरवणुकीमध्ये असणार आहेत. त्याचबरोबर कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलीस दल जे आहे ते अत्यंत कडकपणे सगळ्या संशयित वस्तू आहेत त्याचबरोबर संशयित नागरिकांची तपासणी करत आहेत. त्याचबरोबर अलका चौक आणि बेलबाग चौक हे जे मिरवणुकीतील जे महत्त्वाचे 2 चौक आहेत त्या दोन्ही चौकामध्ये
पोलिसांनी अत्यंत महत्त्वाचा बंदोबस्त त्या ठिकाणी नेमलेला आहे। त्याचबरोबर कोणत्याही पद्धतीची दुर्घटना घडू नये यासाठी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा पोलिसांनी त्या पद्धतीने त्यांना सूचित केलेला आहे। एकंदरीत अत्यंत उत्साहामध्ये पुण्याचा जो गणेश विसर्जन आहे तो आता काही वेळानंतर पार पडण्यासाठी सज्ज झालेला आहे। वर्षा नक्कीच चंद्रशेखर धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या संपूर्ण आता वातावरणावरती तू असंच लक्ष ठेवून राहा, दिवसभरात तुझ्याकडून प्रत्येक अपडेट घेतच राहू। आज 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाचा अनंत चतुर्दशीचा शेवटचा दिवस आहे। आज लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक निघते आहे, तर आज सकाळी 10 वाजता लालबागच्या राजाची आरती होणार आहे, तर 11 वाजता लालबागच्या राजाची राजेशाही मिरवणूक लालबाग मार्केटमधून निघणार आहे, तर त्यानंतर उद्या सकाळी 6 वाजता गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं प्रस्थान होईल आणि त्यानंतर आरती करून लालबागच्या राजेशाही विसर्जन सोहळा हा अरबी समुद्रात सुरू होईल। तर उद्या सकाळी 8:15 वाजेपर्यंत समुद्राला भरती येण्याची शक्यता आहे आणि त्याचवेळी लालबागच्या राजाचं पारंपरिक विसर्जन हे अरबी समुद्रात केलं जाणार आहे। आपण थेट लालबागच्या राजाच्या दरबारात जाऊया। त्या ठिकाणाहून आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत लाईव्ह जोडल्या जात आहेत। मीनाक्षी, आपण पाहतोय राज्यभरात खरं तर आज विसर्जन सोहळा पार पडतोय, लालबागच्या राजाच्या दरबारात सध्या कसं वातावरण आहे, आता तयारी कुठपर्यंत पोहोचली आहे? वर्षा, आज अनंत चतुर्दशी आणि आजच्या दिवसाला आपण पाहू शकतो जे 10 दिवसाचे गणपती बाप्पा आहे यांचा विसर्जन सोहळा जो आहे आज मोठ्या धिमाकात आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळणार आहे। सध्या लालबाग परिसरामध्ये आपण पाहू शकतो लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी कशा पद्धतीत सुरू आहे। खरं तर आपण पाहू शकतो की राजा कशा पद्धतीत आपल्या स्थानावरती विराजमान आहे आणि सध्या राजाला आपण पाहू शकतो की सोहळा, नवीन सोहळा जो आहे तो नेसवण्याचं या ठिकाणी काम सुरू आहे। खरं तर आपण पाहिलं तर 10 वाजता या ठिकाणी आरती जी आहे ती संपन्न होईल आणि त्यानंतर लालबागच्या राजाची मिरवणूक यात्रा जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। खरं तर मोठ्या जल्लोषात, मोठ्या धिमाक्यात ही मिरवणूक यात्रा जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आपण पाहिलं तर मोठा जल्लोष जो आहे तो सगळ्याच भाविकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। गेल्या 10 दिवसांमध्ये आपण पाहिलं तर राजाच्या दर्शनासाठी अल्लोट अशी लाखोच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती। संपूर्ण लालबाग परिसर जे आहे ते भाविकांच्या गर्दीने आपल्याला पाहायला मिळालं होतं। मात्र एकच राजाचं दर्शन जे आहे ते मिळावं किंवा एकच झलक जी आहे ती राजाची आपल्याला पाहता यावी यासाठी ही गर्दी होती। आज देखील तितकीच गर्दी जी आहे ती ठिकठिकाणी आपण पाहू शकतो। संपूर्ण मुंबईभरातून ज्या ज्या ठिकाणाहून लालबागचा राजा मार्गस्थ होईल त्या त्या ठिकाणावरती अल्लोट अशी गर्दी जी आहे ती आज देखील भाविकांची आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं तर आपण पाहिलं तर लालबागच्या राजाचा जो विसर्जन सोहळ्याची जी मिरवणूक असते ती बघण्यासारखी असते, कारण ठिकठिकाणी आपण पाहिलं तर फुलांची पुष्पवृष्टी आहे ती होत असते, गुलाळाची उधळण जी आहे ती मोठी होत असते। त्यामुळे एकच नजर जी आहे ती राजाची आपल्याला पाहता यावी, डोळे भरून अक्षरशः राजाला आपल्याला शेवटचा निरोप देता यावा यासाठी ही मोठी गर्दी असते आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की राजाची या ठिकाणी आता मिरवणुकीची तयारी जी आहे ती पाहायला मिळते। खरं तर 10 वाजता सकाळी आपण पाहू शकतो लालबागच्या राजाची आरती संपन्न होईल आणि त्यानंतर 11:00 सुमारास राजाच्या राजशाही मिरवणुकीची या ठिकाणी आपल्याला तयारी जी आहे ती पाहता येईल। खरं तर आपण मार्गस्थ जर पाहिले तर लालबागचा राजा जो आहे तो लालबाग मार्केटमधून निघेल आणि त्यानंतर भारत माता सिनेमा इथून राजाची मिरवणूक जी आहे ती निघणार आहे। सोबतच तिथून साने गुरुजी, भायका रेल्वे स्थानक, नागपाडा सुतार गल्ली, माधव भाग, त्यासोबतच ऑपेरा हाऊस अशा सगळ्या मार्गाहून लालबागचा राजा जो आहे तो गिरगावच्या दिशेने निघेल आणि उद्या सकाळी आपण जर पाहिलं तर पहाटे 8 ते 9 च्या सुमारास लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळा जो आहे तो आपल्याला गिरगाव चौपाटीवरती पाहायला मिळणार आहे। खरं तर या ठिकाणी पाहिलं तर एक आनंदाचं वातावरण, त्यासोबतच लालबागच्या राजाची जी विसर्जनाची मिरवणूक आहे ती धिमाकात पार पडावा यासाठी सगळेच भाविक जे आहेत, भक्त जे आहेत ते एकजुटीने या ठिकाणी आपण पाहू शकतो कशा पद्धतीत तयारीला लागलेले आहेत। त्यामुळे एक वेगळंच वातावरण जे आहे ते सध्या लालबागच्या राजाच्या या संपूर्ण नजर ठेवून राहा, वेळोवेळी तुझ्याकडून दिवसभरात सर्वच अपडेट घेत राहू।
आता आपण थेट जाऊया चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दरबारामध्ये, कारण त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात आता विसर्जनाची तयारी केली जाते. चिंचपोकळीच्या चिंतामणीसाठी आता भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी केलाय करतायत, तर नरे पार्कचा राजाच्या विसर्जनासाठी देखील आता लगबग सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणाहून थेट स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी लाईव्ह जोडले जात आहेत. आपण त्या ठिकाणी विसर्जनाची कशी तयारी करण्यात आली ती देखील जाणून घेऊयात. स्वप्नील, आपण पाहतोय राज्यभरात आता विसर्जनाची अनेक ठिकाणी जय्यत तयारी केली जाते. चिंचपोकळीच्या चिंतामणी राजाचे देखील आज विसर्जन होत आहे, त्या ठिकाणी सध्या कशा पद्धतीने विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे? नक्कीच वर्षा, 10 दिवस बाप्पाचे भक्तिभावे पूजा केल्यानंतर आता विसर्जनाची वेळ आलेली आहे. सर्व मंडळामध्ये त्याची लगबग पाहायला मिळते. परळस राजा येथे मी आता आहे, या मंडळातसुद्धा लगबग पाहायला मिळते. काही वेळानंतरच मिरवणूक सुरू होईल. खरं तर 12 तास या राजाची मिरवणूक या ठिकाणी गिरगाव चौपाटीपर्यंत जाताना लागतील, आणि या मिरवणुकीमध्ये हजारो भाविक असतील, लाखो भाविक असतील, ते सहभागी होतात. खरं तर ही जी मिरवणूक भव्य होत असते, लालबागचा राजा चिंचपोकळी अशी ही जात असते. दरम्यान सर्व गणेश भक्तांना एक झलक या ठिकाणी लालबागच्या राजाचे असेल, पळ्याचा राजा असेल, नरेबागचा राजा असेल, चिंतामणीचा राजा असेल, सर्वांची एक त्या ठिकाणी भेटसुद्धा होते एका ठिकाणी, आणि यानंतर पुढे मिरवणूक सरकत असते. मात्र आता मंडळामध्ये जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी मंडळामध्ये पळ्याचा राजाचं विसर्जनाची तयारी आहे ती सुरू झालेली आहे. आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी मिरवणूकसुद्धा सुरू होईल. संगीत असेल, वाद्य असतील, दरम्यान डीजेसुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे, ढोल ताशा पथक असेल, सर्व आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, आणि काही वेळामध्येच ही मिरवणूक आहे ती सुरू होईल. वर्षा, नक्कीच स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.